नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. भारतीय जनता पक्षाला राज्यसभा निवडणुकीमध्ये मिळालेला विजय ही सुरुवात असून यापुढे पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये तसेच 2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही भाजप स्वबळावर दणदणीत विजय मिळवेल असा विश्वास माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केला. राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपचे तीनही उमेदवार विजयी झाल्याबद्दल मुंबईत प्रदेश कार्यालयात विजयोत्सव साजरा करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात भाजपचे विजयी उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल, भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ अनिल बोंडे आणि प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांचा सत्कार पक्षाचे निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. भारताचा 16 ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू आर प्रज्ञानंदने नॉर्वे खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या अ गटात वी प्रणीतला पराभूत करत विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत प्रज्ञानंदने सुरुवातीपासून चांगला खेळ करून दाखवला. त्याने प्रणीत बरोबरच विक्टर मिखालेव्हस्की, विटाली कुनेन, मुखमत जोकित सुयारो, सेमेन मुतुसोव आणि मॅथियास एमलँड यांचा पराभव केला, तर त्याने खेळलेले इतर 3 सामने अनिर्णित राहिले. स्पर्धेत सातत्याने विजयी कामगिरी करत प्रज्ञानंदने सर्वाधिक 7.5 गुण मिळवले. दरम्यान प्रज्ञानंदने याआधीही ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत जगातील सर्वोत्तम असणाऱ्या मॅग्नस कार्लसनला पराभूत केले होते. प्रज्ञानंद अलीकडच्या काळात जागतिक स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरी करताना दिसत आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाचे 3 उमेदवार निवडून आले आहेत. याबद्दल भाजपच्या पनवेल शहर आणि तालुका मध्यवर्ती कार्यालयात उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष केला. 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपचे पियुष गोयल, डॉ अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांचा विजय झाला. या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अचूक व्यूहरचना करून विरोधकांना पाणी पाजले. याबद्दल पनवेलमध्ये भाजपकडून फटाके वाजवून, पेढे वाटून तसेच बँडच्या तालावर नृत्य करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस अमरीश मोकल, भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश सहसंयोजक गोविंद गुंजाळ यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको वसाहतीमधील मान्सूनपूर्व कामे महापालिका करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी ही कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. 2005 निर्माण झालेली पूर परिस्थिती कळंबोली परिसरामध्ये पुन्हा उद्भवू नये तसेच पावसाळ्यात नागरिकांना कोणतीही समस्या होऊ नये याकरिता प्रभाग समिती ब मधील कामांची पाहणी सभापती प्रमिला पाटील यांनी अधिकाऱ्यांसह केली तसेच त्यांना कामासंदर्भात सूचना दिल्या. यावेळी भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, नगरसेवक अमर पाटील, बबन मुकादम, सरचिटणीस दिलीप बिस्ट, स्वच्छता निरीक्षक अरुण कांबळे, राहुल जाधव, किरण घाडगे, हर्षद निकुम उपस्थित होते. नावडे तळोजा गाव ते पेंधर फाट्या दरम्यान एकच फलक उभारण्यासाठी महापालिकेच्या वतीने परवानगी देण्यात आली होती, मात्र या ठिकाणी अवाढव्य 2 फलक उभारण्यात येत होते. महापालिकेच्या अतिक्रमण विभागासोबतच परवाना विभागाला याबाबत माहिती मिळताच पनवेल महापालिकेच्या वतीने बेकायदेशीर होर्डिंग्सवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत कटर मशीन आणि हायड्रा मशीनच्या सहाय्याने अतिक्रमण विभागामार्फत बेकायदेशीर होर्डिंग्स तोडण्यात आले. यावेळी उपायुक्त कैलास गावडे, प्रभाग अधिकारी जितेंद्र मडवी, अरविंद पाटील उपस्थित होते. लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यात याव्या यासाठी लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने दिबांच्या स्मृतिदिनी म्हणजेच 24 जूनला
सिडको घेराव आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. धाकट्या खांदा, मोठा खांदा गाव, गव्हाण कोपर, शेलघर, बेलपाडा येथे बैठका झाल्या. या बैठकांमध्ये सर्वपक्षीय कृती समितीचे सहचिटणीस राजेश कायकर यांनी मार्गदर्शन करून सिडको घेराव आंदोलन यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. कर्जत येथील चित्रकार कुणाल साळवी यांच्या निसर्ग चित्रांचे प्रदर्शन मुंबईमधील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरवण्यात आले आहे. त्याला मुंबईकरांसह अनेक परदेशातील पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जहांगीर आर्ट गॅलरीमधून कुणाल साळवे याची चित्रे अनेकांनी खरेदी केली असून आतापर्यंत सुमारे 5 लाख रुपयांची चित्रे या प्रदर्शनातून विकली गेली आहेत. कोकणातील सुंदर समुद्रकिनारे, हिरवीगार वनराई, पक्ष्यांचा किलबिलाट, मच्छीमार आणि त्यांच्या विविधरंगी बोटी, वेगवेगळी माणसे यासारख्या अनेक विषयांवर कुणाल साळवी यांनी चित्रे साकारली आहेत. या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये 6 जून पासून सुरू आहे. वाहनांवरील सायलेन्सरमध्ये अनावश्यक बदल करत नवी मुंबई परिसरातील विविध कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. या आवाजामुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होत असून नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांवर कारवाई करत 82 सायलेन्सर जप्त केले आहेत. या सायलेन्सरवर बुलडोझर फिरवून कारवाई करण्यात आली. यावेळी वाहतूक पोलिसांनी अशा शांतता भंग करणाऱ्या वाहनांवर पुढील काळात सातत्याने कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. पाम बीच रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. यासाठी पोलीस मुख्यालयाची पूर्व परवानगी घेण्यात आल्याचे वाहतूक विभागाने सांगितले. ब्रिटिश काळात भाऊसाहेब राऊत आणि भाई कोतवाल यांनी स्थापन केलेल्या माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदांसाठी निवडणूक जाहीर झाली असून संस्थेच्या 13 संचालकांची निवड करण्यासाठी 11 जुलै रोजी मतदान घेण्यात येणार आहे. राज्य सरकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशाने कर्जत तालुका सहकारी संस्था सहाय्यक निबंधकांनी माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्याम कपोते यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची घोषणाही कर्जत तालुका सहाय्यक निबंधक काटक धोंडे यांनी केली आहे. नेरूळ सेक्टर 17 मधील जिमी टॉवर इमारतीत स्लॅब कोसळून 7 जण जखमी झाल्याची दुर्घटना शनिवारी घडली. जखमींवर उपचार सुरू आहेत. जिमी टॉवर या 8 मजली इमारतीच्या 6व्या मजल्यावरील 601 क्रमांकाच्या फ्लॅटच्या दुरुस्तीचं काम सुरू होते. शनिवारी दुपारी काम चालू असलेल्या फ्लॅटचा स्लॅब दुरुस्ती करताना अचानक कोसळला. यावेळी 6व्या मजल्यापासून तळापर्यंत स्लॅब कोसळत गेल्याने या दुर्घटनेत 7 जण जखमी झाले. यातील 4 जण किरकोळ जखमी झाले असून 3 जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर डीवाय पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या दुर्घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलातील 4 गाड्या आपत्कालीन मदत पथक घटनास्थळी तातडीने पोहोचून त्यांनी बचाव कार्य सुरू केले. त्याचप्रमाणे स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे, माजी आमदार संदीप नाईक, भाजप महामंत्री विजय घाटे यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना मदत कार्यात सहकार्य केले. कोलाडजवळील डोलवहाळ धरणात पोहण्यासाठी गेलेल्या 21 वर्षीय पर्यटकाचा शुक्रवारी बुडून मृत्यू झाला. कोलाड पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद आसिफ अब्दुल रहमान खान हा शुक्रवारी त्याच्या कुटुंबियांसह डोलवहाळ धरण आणि परिसर पर्यटनासाठी आला होता. त्यावेळी आसिफ अब्दुल रहमान खान धरणाखालील नदीच्या पाण्यात पोहत असताना पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही माहिती मिळताच कोलाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पाण्यात शोध घेऊन बुडालेल्या तरुणास पाण्याबाहेर काढून दवाखान्यात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मान्सूनचे अखेर आगमन झाले असून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांसह बळीराजाला दिलासा मिळाला आहे. त्यानंतर आता हवामान विभागाने राज्यातील काही भागांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. म्हणजेच पुढील 2 दिवस या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, धुळे येथे येल्लो अलर्ट जारी केला आहे. तसेच या जिल्ह्यातील नागरिकांना पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे.